मॉर्निंग स्टूडेंट आपण बघत आहोत नागरी समाजशास्त्र आणि त्याच्यामध्ये औद्योगिकरण त्या औद्योगिकरणाच्या प्रगतीचे घटक हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहोत. आज आपण बघणार आहोत औद्योगिकरणाचे नागरी समाजावरती परिणाम हे कशा प्रकारे झालेले आहे, कारण कुठल्याही गोष्टीचं हा परिणाम होताना आपल्याला दिसतो आहे, चांगलं वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतात. तर नागरी समाजशास्त्रामध्ये औद्योगिकरणाचा कुठल्या पद्धतीचा परिणाम झाला हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिलं आहे औद्योगिकरणाच्या नागरी समाजशास्त्राचा आर्थिक जीवनावर परिणाम. तर कशा, तर त्याच्यातला पहिला पॉईंट आहे भांडवलदाराची उत्कृष्ट भूमिका. तर नागरी समाजशास्त्रामध्ये भांडवलदाराला म्हणजे पैशाला फार महत्त्व आहे हे आपण सुद्धा बघतो, कारण पैसा हा नागरी समाजशास्त्राचा महत्त्वाचा घटक आहे, कारण त्याच्यामध्ये पैशानुसार ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्याकडे चांगल्या नजरेने लोक बघताना दिसतात किंवा त्याला उच्च स्थान हा त्या नागरी समाजशास्त्रामध्ये मिळत असतो. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाहीचा विकास हा औद्योगिकरणाच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला दिसतो आहे. कारण नागरी जीवनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की तिथे संपत्तीची पूजा होताना दिसते, कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याची लोक पूजा करत असतात, किंवा नागरी लोकांची सर्वात मोठी देवता हा पैसासुद्धा म्हणू शकतो. कारण लोक पैशाच्या शोधासाठीच नगरापर्यंत जात असतात, कारण आपल्याला चार पैसे काम मिळेल, आपल्याला पैसे मिळतील, त्यासाठी ग्रामीण भागातून स्थलांतरण होऊन लोक शहराकडे जात असतात. म्हणून भांडवलशाहीचा विकास जर पाहायचा असेल तर या नगरामध्ये आपल्याला होताना दिसतो आहे. या औद्योगिकरणाच्या माध्यमातून हा परिणाम आपल्याला भांडवलशाहीच्या विकासाचा परिणाम या औद्योगिकरणाच्या माध्यमातून होताना दिसतो. त्यानंतर आहे वर्गाची उत्पत्ती. कारण वर्गाची उत्पत्ती ही औद्योगिकरणाच्या माध्यमातून होताना दिसते आहे, कारण याचा एक औद्योगिकरणाचा परिणाम जर विचारात घेतला तर या औद्योगिकरणामुळे मालक नौकर हे असे दोन वर्ग निर्माण होताना दिसतात. ही वर्गाची उत्पत्ती या औद्योगिकरणाच्या माध्यमातूनच निर्माण होताना दिसतो. एक असतो या औद्योगिक क्षेत्रामध्ये पैसा गुंतवणारा व्यक्ती ज्याला आपण मालक म्हणतो, कामगार म्हणतो, मिलाचं मालक किंवा उद्योग व्यापारी अशा प्रकारे किंवा फॅक्टरीचा मालक आहे. आणि दुसरा वर्ग असतो तो आपले श्रम विकून आपली घरची उपजीविका चालवत असतो. याच मिलामध्ये याच कारखान्यामध्ये आपले श्रम विकून म्हणजेच आपला कामगार वर्ग आपलं दिवस रात्र काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा काम करत असतो. अशा प्रकारे या औद्योगिकरणामुळे दोन वर्ग निर्माण होताना दिसतात. आणि यासाठी उच्च आणि कनिष्ठ स्तरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या मालक वर्गाची चांगल्या प्रकारे समाजामध्ये उच्च स्थिती असते आणि या कामगार वर्गाची ही आपली तडजड जीवन जगण्याची तडजड ही सतत चालू असते. आणि यामुळे वर्ग संघर्षसुद्धा आपल्याला कधी कधी पाहायला मिळतो. तर हा एक महत्त्वाचा परिणाम होताना दिसतो वर्गाची उत्पत्ती. त्यानंतर व्यवसायाची विविधता आणि विशेषीकरण. आणि या औद्योगिकरणामुळे व्यक्तीला एकच व्यवसायावरती अवलंबून राहता येत नाही, तर पाहिजे त्या प्रमाणात ज्या म्हणजे व्यक्तीच्या कुशलतेनुसार सुद्धा काम मिळताना आपल्याला पाहायला दिसतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काम आपल्याला या औद्योगिकरणाच्या माध्यमातून म्हणजे कामाचे विशेषीकरणसुद्धा पाहायला मिळताना दिसते. कारण नगरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक कार्य करू शकत नाही. उद्योगामध्ये प्रत्येक कार्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे यंत्र वापरले जाते आणि या यंत्रावरती एकच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांची आवश्यकता असते. कारण ज्याला मशीन चालवता येत नाही अशा व्यक्तीला आपण त्या कामावरती मशीन चालवायला ठेवू शकत नाही. त्यासाठी विशेषीकरण म्हणजे विशिष्ट प्रकारचे ते कार्य त्याच्या अंगी असायला पाहिजे किंवा ती पदवी त्याला असायला पाहिजे, त्यानुसार त्याला ते कार्य मिळत असतात. म्हणजेच या औद्योगिकरणाच्या माध्यमातून कामामध्ये विशेषीकरण वाढत गेले आणि त्यानुसार त्या व्यक्तीला काम मिळताना आपल्याला पाहायला दिसतो. आणि शेवटचं महत्त्वाचं कारण बेकारी. या औद्योगिकरणामुळे बेकारीची परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला दिसते. कारण एका व्यक्ती 10 व्यक्तीचे काम किंवा 20 व्यक्तीचे काम हे एक मशीन आपल्याला करताना दिसते. अशामुळेच एक मशीन हे एवढ्या व्यक्तीचे कार्य करत असल्यामुळे अनेक व्यक्तींना बेरोजगार म्हणून राहावे लागते आणि त्यामुळे बेरोजगाराची समस्या ही वाढताना आपल्याला दिसते आहे या औद्योगिकरणाच्या माध्यमातून. हा एक महत्त्वाचा परिणाम आपल्याला औद्योगिकरणाच्या माध्यमातून नागरी समाज जीवनावर होताना दिसते आहे. त्यानंतर आहे कुटील उद्योगाचा ऱ्हास. जे काही कुटील उद्योग आहे औद्योगिक नगरामध्ये कुटील उद्योगाचा ऱ्हास होताना दिसतो आहे. कारण ज्या वस्तू मशिनी यंत्रांच्या सहाय्याने बनवल्या जातात त्या अधिक सफाईदार आणि चांगल्या असतात. कारण
मशिनीच्या द्वारे बनवलेल्या वस्तू ह्या बघायलाही सुंदर असतात आणि एकदम साफ सफाईदार असतात. त्यामुळे लोकांचा कल हा त्या मशिनीच्या वस्तू खरेदीकडे वाढलेला असतो आणि तो कमी किमतीत पण मिळत असतो. त्यामुळे आणि त्या मशिनीच्या सहाय्याने बनवलेल्या उत्पन्नामध्ये सुशोभितपणा चांगल्या प्रकारे असतो आणि याची किंमतसुद्धा कमी असते. त्यामुळे लोकांचा कल हा त्या वस्तूकडे वाढलेला असतो. पण याउलट जर विचार केला तर कुटील उद्योगाच्या सहाय्याने बनवलेल्या वस्तूची जी काही फिनिशिंग म्हणा किंवा सुंदरता ही तेवढी काही येत नाही आणि त्यातल्या त्यात ती वस्तू घ्यायलासुद्धा महाग असते. त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे जो काही कल असतो तो हळूहळू तो बंद होत गेला. कारण लोक नागरी समाजशास्त्रामध्ये कृत्रिम गोष्टीकडे जास्त लोकांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हा एक म्हणजे कुटील उद्योगाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो आहे. कारण लोकांची मागणी ही या मशीनद्वारे निर्माण होणाऱ्या वस्तूला जास्त असल्यामुळे कुटील उद्योगाचा ऱ्हास होताना दिसतो आहे. आणि त्यानंतर आहे श्रमिकांमध्ये झगडे, संघर्ष आणि घेरावा. आणि जर परत एक महत्त्वाचा परिणाम या औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो की संघर्ष निर्माण होत आहे, श्रमिकांमध्ये होतो, कामगारांमध्ये होतो. कारण आणि कसं आहे की कामगाराचा ज्या प्रमाणामध्ये मोबदला मिळायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांना मोबदला मिळत नाही. त्यांच्या वेतन हा त्यांच्या जीवनाचा जो काही उदरनिर्वाह आहे तो चालवण्यासाठी ज्यांना ज्या जेवढ्या आवश्यक वेतन आहे तोसुद्धा वेतन त्यांना मिळत नाही. त्यावेळेस अशा वेळेस यांचा संघर्षाची भावना या निर्माण होते आहे. संघर्ष होताना आपल्याला दिसते आहे. या झगडे भांडणं हे या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रमाण या प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण श्रमिकाचे शोषण होताना जिथे दिसते आहे तर अशा वेळेस संप, घेरावे ह्या भूमिका होत असतात. आणि यातूनच भांडवलदार वर्ग आणि नोकरदार वर्ग याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामाजिक त्यांच्या सामाजिक जीवनावर होतो आणि आर्थिक जीवनावर सुद्धा होताना दिसतो आहे. आणि त्यानंतर आहे जीवनाच्या स्तरामध्ये विभिन्नता. आता जीवनाच्या स्तरामध्ये नगरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विभिन्नता आढळायला आपल्याला पाहायला मिळते. कारण नागरी समाजशास्त्रामध्ये कृत्रिमरित्या जीवन जगण्याची पद्धत फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. कारण लोकांना सगळ्या गोष्टी चैनीच्या वस्तू ह्या कृत्रिम वस्तूच्या कडे त्यांचा कल वाढलेला आहे आणि यासाठी ते सतत झटत असतात. चैनीच्या वस्तू आणि सगळ्या सुखसोयीच्या सुविधा यासाठी सतत शहरामध्ये ही धावपळ आपल्याला पाहायला दिसते आणि यासाठी जीवनाचा स्तरसुद्धा आपल्याला बदललेले पाहायला मिळते आहे. कारण दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे पाहणाऱ्या ग्रामीण लोकाला नगरात राहणाऱ्या सर्व लोकांच्या जीवनाचा स्तर उंच प्रतीचा असलेला आपल्याला पाहायला दिसतंय. जर आपण विचार ग्रामीण भागातले लोक असे विचार करतात की नागरी समाजशास्त्राचे जे नगरामध्ये शहरामध्ये जे लोक राहत असतात ते सगळे श्रीमंत आणि उच्च प्रतीचे असतात असा त्यांचा समज असतो. आणि पण जर वास्तविक पाहायला गेलं तर या नागरी समाजशास्त्रामध्ये जीवनाचे स्तर हे फार विभिन्न प्रकारचे आपल्याला म्हणजे स्तर निर्माण झालेले आपल्याला पाहायला दिसते आहे. तर आपल्याला प्रत्येकच व्यक्ती नगरामध्ये हा श्रीमंत दिसणार नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा गरीब श्रीमंताची दरीही आपल्याला दिसते. हॉटेलमध्ये काम करणारा वेटरपासून तर देवळामध्ये भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापर्यंत अशा प्रकारचे जीवनस्तर आपल्याला या शहरात सुद्धा पाहायला मिळते आहे. त्यामुळे या जीवनाच्या स्तरामध्ये या औद्योगिकरणामुळे सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसते आहे. त्यानंतर आहे दळणवळण व संचार साधनामध्ये प्रगती. हा एक महत्त्वाचा परिणाम आपल्याला औद्योगिकरणाच्या माध्यमातून शहरामध्ये झालेला दिसतो आहे. कारण दळणवळण आणि प्रसार माध्यम संचार माध्यमे आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वैज्ञानिकाने प्रगती केलेली आपल्याला पाहायला दिसतो. या औद्योगिकरणाच्या माध्यमातून चांगल्या म्हणजे औद्योगिक शहराची झपाट्याने बदल झालेली दळणवळणाची सुविधा आज जसजशा उद्योगाचा विकास होत गेला तसतसे त्या औद्योगिक दळणवळणाच्या सोयीसुद्धा वाढताना दिसल्या आहेत. जहाज, हेलिकॉप्टर, रेल्वे अशा सोयी आपल्याला शहरामध्ये पाहायला दिसतात. ह्या सगळ्या सोयी दळणवळण औद्योगिकरणाच्या माध्यमातून वाढताना दिसते. आणि श्रमविभाजन, आता श्रमविभाजन औद्योगिक नगरामध्ये श्रमविभाजन हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या कौशल्याच्या लोकांची गरज असते आणि ते श्रमविभाजन ग्रामीण समुदायाच्या जातीच्या आधारावर नसते तर श्रमिकाच्या योग्यता आणि कौशल्याच्या विभाजा आधारावरती असते. जसं ग्रामीण क्षेत्रामध्ये श्रमविभाजन हे त्यांच्या जातीच्या नुसार दिलं असतं, म्हणजे या जातीने या जातीचाच व्यवसाय केला पाहिजे. पण शहरामध्ये श्रमविभाजन हा औद्योगिक क्षेत्रातून निर्माण झालेला आहे, पण तो त्या जातीच्या आधारावरती नाही तर त्यांच्या विविध कुशलतेच्या आधारानुसार तो श्रमविभाजन निर्माण झालेला आपल्याला पाहायला दिसतो. कारण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम हे येत नाही, तर त्याच्यात ती कुशलता, त्याचं तो शिक्षण
आणि त्या कामासाठी त्याने घेतलेला पर्टिक्युल त्याच कामाचा शिक्षण त्यासाठी तो उपयोगी ठरत असतो आणि त्यामुळे ही श्रम विभाजन आपल्याला या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. तर अशा प्रकारे औद्योगिक करण्याचा नागरी आर्थिक जीवनावरती कसा परिणाम झाला हे इथे स्पष्ट होत आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून औद्योगिकरणाचा नागरिक सामाजिक जीवनावरती कसा परिणाम झाला हे आपण बघणार आहोत.